Oke. विद्यार्थी मित्रांनो गेल्या पाठामध्ये आपण मूलभूत हक्क भाग 2 यामध्ये संविधानात्मक उपाय योजनांचा हक्क या विषयाची माहिती आपण पाहिली होती आणि त्याच्यामध्ये आपण संविधानात्मक उपाय योजनांचा हक्क यामध्ये हक्क भंगाविरुद्ध न्यायालयाकडे व्यक्तीला काय करता येते विधान मागता येते आणि न्यायालय त्या व्यक्तीचा असणार जे म्हणणं आहे घराणं आहे ते योग्य प्रकारे काय करतं की ऐकून घेतं खरंच त्या व्यक्तीवर जर अन्याय झालेला असेल तर त्याविषयी काय करतं की न्यायालय त्या व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या व्यक्तीला योग्य प्रकारचा न्याय मिळतो आणि त्याच्यावर होणारे जे अन्याय आहे तो अन्याय त्याच्यापासून दूर होतो आता त्याच्यानंतर आणखीन याच्यामध्ये न्यायालय काय करतं तर खरोखर त्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे का किंवा व्यक्तीनं केलेला आहे की प्रत्यक्षरित्या सरकारकडून त्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे याची शहानिशा केली जाते आणि शहानिशा केल्यानंतर पुढं काय केलं जातं की त्या त्याच्यावर काय केली जाते योग्य कारवाई केली जाते आणि त्या व्यक्तीला न्याय दिला जातो आता त्याच्यानंतर काय आहे की हक्कभंगाचे प्रकार आता हक्कभंगाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे म्हणजेच काय तर हा हक्कभंगाचा प्रकार पहिला याच्यामध्ये कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे म्हणजे काय तर कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना त्या व्यक्तीला न देणे किंवा त्या व्यक्तीच्या विरोधात कुठल्याही प्रकारे तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नसणे आणि असं असताना सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला जर अटक केली तर ती व्यक्ती काय करू शकते की न्यायालयामध्ये जाऊन काय करू शकते की अन्यायाच्या विरोधात आपला लढा देऊ शकते किंवा आपल्यावर होणारा जो अन्याय आहे त्याविषयी आवाज उठवू शकते त्याच्यानंतर योग्य कारणाशिवाय व्यक्तीला गाव शहर सोडण्यास प्रतिबंध करणे दुसरा प्रकार काय की योग्य कारणाशिवाय म्हणजे बऱ्याचशा वेळेला जे काय मोठ्या प्रमाणामध्ये जे काय गुन्हे केलेले असणारे जे काय गुंड प्रवृत्तीचे लोक असतात त्यांच्यावर गाव शहर किंवा तालुका जिल्हा सोडण्यासाठी त्यांच्यावर काय केलं जातं की प्रतिबंधात्मक कारवाई केली प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते आपण त्याला तडीपार असं देखील म्हणतो आणि मग असे काय केलं जातं की योग्य कारणाशिवाय व्यक्तीला गाव शहर तर जर समजा त्या व्यक्तीचं खरंच काय कारण तसं नसताना जर समजा त्या व्यक्तीला जर गाव शहर सोडण्यास प्रतिबंध जर करायचं ठरवलं तर ती व्यक्ती काय करू शकते की आपल्याला न्याय मिळवण्यासाठी कोर्टाकडे किंवा न्यायालयाकडे दाद घेऊ शकतो दाद मागू शकतो खरंच जर समजा एखादी व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे तिने अनेक प्रकारचे यापूर्वी गुन्हे केलेले आहे असं जर असेल तर त्या व्यक्तीला गाव शहर तालुका जिल्हा किंवा राज्य सोडण्यासुद्धा काय केलं जातं की प्रतिबंधात्मक त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकते परंतु तसं काय कारण नसताना जर एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तीविषयी जर प्रतिबंधात्मक अशी कारवाई केली तर ती व्यक्ती काय करू शकते की न्यायालयामध्ये जाऊन आपलं म्हणणं मांडू शकते त्याच्यानंतर त्याच्यातला तिसरा प्रकार आहे तुरुंगातील कैद्यांना अन्न पाणी आणि औषध उपचार नाकारणे म्हणजेच काय तर तुरुंगातील जे असणारे कैदी आहेत म्हणजे जे सजा भोगणारे जे कैदी आहेत त्या कैद्यांना काय करणे अन्न पाणी आणि औषध उपचार नाकारणे म्हणजे त्यांना वेळेवर औषधोपचार अन्नपाणी न देणे औषधोपचार न देणे नाकारणे हा एक प्रकारचा काय आहे की हक्कभंगाचा प्रकार आहे आणि याविषयी या तुरुंगातले असणारे जे कैदे ते कैदे काय करू शकतात की न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडू शकतात आणि आपल्यावर होणारा जो अन्याय आहे त्याविषयीची माहिती ते काय करू शकतात की न्यायालयाला देऊ शकतात त्याच्यानंतर हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे काही आदेश आहेत
पुढचा पॉइंट हक्कभंग रोखण्यासाठी न्यायालयाचे जे काही आदेश आहेत त्याच्यामध्ये पहिला हक्क आहे देह उपस्थिती बंदी म्हणजे प्रात्यक्षिकरण म्हणजे काय प्रात्यक्षिकरण याच्यामध्ये काय तर बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण म्हणजे बेकायदेशीर अटक म्हणजे काय तर विना चौकशी कुठल्याही व्यक्तीला काय करता येत नाही अटक करता येत नाही आणि जर समजा तसं करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यापासून त्या व्यक्तीचं संरक्षण कसं करायचं याविषयीचा असणारा जो न्यायालयाचा आदेश आहे त्याला आपण देह उपस्थिती बंदी किंवा प्रात्यक्षिकरण असं देखील काय करतो म्हणतो आणि यापासून विनाकारण किंवा विना चौकशी बेकायदेशीर कुठल्याही व्यक्तीला काय करता येत नाही त्या व्यक्तीच्या विरोधात ठोस पुरावा असल्याशिवाय कुणालाही काय करता येत नाही हे अटक करता येत नाही त्याच्यानंतर दुसरा आहे परमादेश दुसरा आहे परमादेश तर लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करायची असेल आणि त्याविषयीचा दिला जाणारा जो काय आदेश असतो त्याला परमादेश म्हणतात आणि तो आदेश सर्वांमध्ये सर्वांच्या हिताचा असतो आणि अशाविषयी काय केलं जातं की न्यायालय अशा प्रकारचा म्हणजेच परमादेश असा आदेश काय करू शकतं की देऊ शकतं त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे मनाई हुकूम किंवा प्रतिषेध म्हणजे कनिष्ठ न्यायालयानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याचा आदेश म्हणजेच न्यायालयाचे प्रकार बघा की सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय त्याच्यानंतर विभागीय न्यायालय त्याच्यानंतर फौजदारी आणि दिवाणी अशा प्रकारचे न्यायालयाचे असणारे पाच प्रकार आहेत म्हणजे तालुका लेवल त्याच्यानंतर जिल्हा लेवल तालुका लेवलच्या असणाऱ्या न्यायालयाला दिवाणी न्यायालय म्हणतात जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या न्यायालयाला फौजदार न्यायालय म्हणतात त्यानंतर विभागाच्या ठिकाणी असणाऱ्याला विभागीय न्यायालय म्हणतात आणि राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असणाऱ्याला उच्च न्यायालय म्हणतात आणि देशाच्या राजधानीच्या ठिकाणी असणारं जे न्यायालय असतं त्याला सर्वोच्च न्यायालय असं म्हणतात अशा या पाच न्यायालयाच्या माध्यमातून काय केलं जातं की व्यक्ती ही आपल्याला न्याय मिळवण्यासाठी काय करत असते या पाच ठिकाणच्या न्यायालयामध्ये काय करत असते की धाव घेत असते किंवा तिथं आपलं म्हणणं मांडण्याची त्या व्यक्तीला काय होऊ शकते संधी मिळू शकते आणि मग अशाच प्रकारचा असणार हा मनाई हुकूम प्रतिषेध म्हणजेच काय तर कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश म्हणजे कनिष्ठ न्यायालयाला जेवढे अधिकार दिलेले आहेत तेवढ्याच अधिकाराचा काय करणे त्या न्यायालयाने उपयोग करणे जास्त जेवढे अधिकार दिले ते सोडून इतर असणारे जे काय अधिकार आहेत त्या अधिकाराचा उपयोग न करणे यालाच काय म्हणायचं मनाई हुकूम किंवा त्याला प्रतिषेध असं म्हणतात त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे अधिकार प्रचार अधिकार प्रचार म्हणजे काय तर कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश जर समजा एखाद्या व्यक्तीवर जर समजा कारवाई केलेली असेल तर ती कारवाई कुठल्या अधिकाराच्या क्षेत्राखाली केलेली आहे असा मानणारा जो काय आदेश आहे त्याला आपण अधिकार प्रचार असं देखील म्हणतो म्हणजेच एखाद्या व्यक्तीविषयी केलेला जो काय आदेश आहे तो आदेश कुठल्या अधिकाराच्या माध्यमातून दिलेला आहे याविषयीची माहिती सांगणारा आदेश म्हणजे अधिकार प्रचार त्याच्यानंतर पुढचा आहे उत्प्रेक्षण पाचवा असणारा तो म्हणजे उत्प्रेक्षण म्हणजे काय तर कनिष्ठ न्यायालयानं दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश उदाहरणार्थ समजा तालुक्याच्या ठिकाणी असणार दिवाणी न्यायालय एखाद्या व्यक्तीचा जर समजा दोन व्यक्तीचा असणार जे काय कुठल्याही समजा शेती असेल किंवा आणखी कुठल्या कारणास्तव जर काही भांडण न्यायालयामध्ये असेल तर तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये जर एखाद्या व्यक्तीला न्याय मिळाला तर दुसरी असणारी ती त्याच्या विरोधातली असणारी व्यक्ती काय करू शकते की जिल्ह्याच्या म्हणजे फौजदारी न्यायालयामध्ये काय करू शकते की अपील करू शकते किंवा तिथं देखील त्याच्यासारखा जर समजा निकाल लागला तर ती व्यक्ती काय करू शकते विभागीय कार्यालयामध्ये किंवा विभागीय न्यायालयामध्ये जाऊ शकते आणि विभागीय न्यायालयात
नोंदून सुद्धा जरी झाला जरी त्याच्या विरुद्ध टीका लागला तर ती व्यक्ती काय करू शकते उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकते. म्हणजे अशा प्रकारे ती कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जो काही निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्याचा हा जो काही आदेश आहे त्याला आपण उत्प्रेक्षण असं देखील म्हणतो. आणि याच्या माध्यमातून काय केलं जाऊ शकतं की प्रत्येक व्यक्तीला या न्यायालयाने दिलेले जे काय आदेश आहेत या न्यायालयाच्या आदेशाचं काय करावं लागतं की पालन करावं लागतं. आणि अशा प्रकारे या न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक व्यक्तीला आपलं जीवन जगावं लागतं. आता त्याच्यानंतर काही अधिकाराचे आणि काय काय केलेले तिथे प्रतिक्रिया दिलेली आहे तर त्याच्यामध्ये बघा निराधार म्हणजे ज्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा आधार नाही निराधार असणारे एका निराधारासाठी एखादी असणारी योजना या योजनांचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलेला जर एखाद्या अधिकाऱ्यानं म्हटलं की तू निराधार दिसत नाही उदाहरणार्थ श्रावणबाळ योजना असेल किंवा इंदिरा गांधी आवास योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही योजना आहेत या योजनामध्ये बऱ्याचशा वेळेला ज्यांना कोणाचा आधार नसतो अशा लोकांसाठी या योजना आहेत. आणि त्यांना काय केलं जातं की दरमहा काय केलं जातं की काही ठराविक प्रकारचं असणारं जे मानधन आहे ते दरमहा त्यांना काय केलं जातं की त्यांच्या गरजा भागवण्यासाठी शासनानं अशा प्रकारचे काय केलेले की योजना श्रावणबाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल त्यानंतर महात्मा फुले महात्मा फुले यांच्या नावानं असणारी ही आरोग्यदायी योजना असेल अशा महत्वाच्या असणाऱ्या जे काही योजना आहेत या योजनेच्या माध्यमातून यांना काय केलं जातं की निराधार लोकांना आधार देण्याचं काम हे शासन करत असतं. आणि अशा माध्यमातून जर एखाद्या अधिकाऱ्याने त्या व्यक्तीची सर्व कागदपत्रे मिळाली असताना सुद्धा जर प्रत्यक्षरित्या बघून जर सांगितलं की तुम्ही निराधार दिसत नाही असं जरी केलं तर त्या व्यक्तीविषयी काय आपल्या मनामध्ये एक प्रकारचे काय होईल की विरोधात्मक भावना निर्माण होईल. कारण ज्याला ज्या व्यक्तीचा ज्याला ज्या योजनांचा लाभ मिळायला पाहिजे तो जर नाही मिळाला तर मात्र काय केलं जातं की त्या अधिकाऱ्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी लागते. त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळेला काय होऊ शकतं की वरील प्रसंगात आपल्याला हक्कभंग झाला असं याच्यावरून काय होतं की दिसून येतं. आणि मग आपण काय करू शकतो की त्या अधिकाऱ्याच्या विरोधात दंडात्मक कारवाई करून त्या अधिकाऱ्याला शिक्षा करण्यासाठी काय केली जाते की मदत केली जाते. म्हणजेच एक प्रकारे त्या निराधार असणाऱ्या महिलेला काय केलं जातं की तिचा असणारा जो हक्क आहे तो हक्क मिळवून दिला. तर अशा प्रकारे हे असणारे जे काय अधिकार आहेत न्यायालयाने दिलेले अधिकार आदेश आहेत त्या आदेशाचं आपण काय करायला पाहिजे योग्य प्रकारे पालन करायला पाहिजे. आणि याच्यातूनच काय होतं की व्यक्तीचा सर्वांगीण काय होऊ शकतो विकास होऊ शकतो. आणि याच्यामध्ये नंतर आणखीन आपल्याला जे काय मूलभूत हक्काच्या संदर्भात काय आहे ते मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचं संरक्षण असल्यामुळं नागरिकांना आपल्या हक्काचा वापर योग्य प्रकारे करता येतो. आणि जर समजा नागरिकांना मूलभूत हक्काचा वापर करताना जर कायद्याचं संरक्षण नसतं तर व्यक्तीचं जीवन जगणं असह्य झालं असतं. आणि म्हणूनसाठी आपल्या हक्काचा वापर योग्य प्रकारे आपल्याला करता येतो. आणि अधिक जागरूक जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका आपण काय करू शकतो या कायद्याच्या माध्यमातून पार पाडू शकतो. तर याच्यामध्ये आता आपण काय पाहिलं तर अधिकाराचे असणारे प्रकार याच्यामध्ये हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश त्याच्यामध्ये देहोपस्थी बंदी प्रत्यक्षीकरण त्यानंतर परमादेश त्यानंतर मनाई हुकूम प्रतिषेध त्यानंतर अधिकार प्रचार आणि उत्प्रेक्षण याविषयीची माहिती आपण याच्यामध्ये पाहिली. आणि हक्कभंग दूर करण्यासाठी असणारे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण हक्कभंगाचे प्रकार त्याच्यामध्ये कारण नसताना एखाद्या व्यक्तीला अटक करणे योग्य कारणाशिवाय व्यक्तीला गाव शहर सोडण्यास कधी बंद करणे आणि तुरुंगातील कैद्यांना अन्न पाणी आणि
औषध उपचार ना करणे या विषयीची माहिती आपण मूलभूत हक्क भाग 2 याच्यामध्ये पाहिले. याच्यानंतर राहिलेला आपण काय करू की पुढच्या पाठामध्ये पाहू आणि याच्या या पाठाच्या खाली जे काय प्रश्न आहे ते प्रश्न आपण आपल्या वर्ग पाठाच्या ओळीमध्ये काय करावे की लिहून आणावे. पण आता याच्यामध्ये आपल्याला काय प्रश्न काय विचारलेले आहेत की योग्य शब्द लिहा बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण करण्यासाठी कुठल्या कायद्याचा आपण उपयोग करतो, त्यानंतर कोणत्या अधिकाऱ्यांनी कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश कोणता आहे, त्यानंतर लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश कोणता आहे आणि कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश याविषयीची माहिती हे आपण काय केलं की याच्यामध्ये आहे. त्यानंतर हक्कभंगासंबंधी आपली तक्रार कुठल्या याच्यामध्ये विचारात घेतली जाते, शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये टिंबटिंब शिक्षण सक्तीचे करता येत नाही तर ते म्हणजे धार्मिक शिक्षण आणि हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय काय करू शकतं विचारात घेऊ शकतं. तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर हे पुढे काय केलेलं आहे की नमूद केलेलं आहे याच्यामध्ये सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात, कारण याच्यामधून काय होऊ शकते की राष्ट्रीय एकात्मता आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना ही काय होते जागृत होऊ शकते. त्याच्यानंतर मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण मी महाराष्ट्रीयन आहे, मराठी ही माझी मातृभाषा आहे असं आपण काय करू शकतो म्हणू शकतो. आणि आपल्या देशाची असणारी जी भाषा राष्ट्रभाषा हिंदी आहे आणि मातृभाषा मराठी आहे, याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो की अशा प्रकारचं कार्य करू शकतो.